नमस्कार. आज आपण पृष्ठफळ आणि घनफळ या प्रकरणातल्या सराव संच 9.2 मधलं सातवं उदाहरण या ठिकाणी आपण शिकणार आहोत. बघा उदाहरण काय दिले. एका शंकूचे घनफळ 1232 सेंटीमीटर घन व उंची 24 सेंटीमीटर आहे. तर त्या शंकूचे वक्र पृष्ठफळ काढा. आता आपल्याला या प्रश्नामध्ये वक्र पृष्ठफळ विचारलं, म्हणजे या ठिकाणी आपल्याला जर वक्र पृष्ठफळ काढायचं असेल तर त्यासाठी आपल्याला या शंकूची त्रिज्या आणि यल, यल म्हणजे तिरकस उंची, तिरकस उंची आणि त्रिज्या हे दोघी माहीत असल्याशिवाय आपल्याला शंकूचं वक्र पृष्ठफळ काढता येणार नाही. मग आपल्याला आधी ज्या गोष्टी दिल्या आहेत त्या मांडाव्या लागतील. बघा या ठिकाणी शंकूचे घनफळ दिलेलं आहे, ते आपण या ठिकाणी मांडून घेतलं आधी. शंकूचे घनफळ बरोबर 1232 सेंटीमीटर घन, त्यानंतर त्याची उंची आपल्याला दिली आहे, ती उंची सुद्धा आपण या ठिकाणी मांडून घेतली. एच बरोबर 24 सेंटीमीटर. त्याच्यानंतर जी गोष्ट दिलेली आहे तिचं सूत्र आधी आहे. शंकूचं घनफळ दिलं आहे आपल्याला 1232, म्हणून आपण शंकूच्या घनफळाचं सूत्र आधी लिहिलं. त्यानंतर डाव्या बाजूला त्याची जी किंमत दिली आहे 1232 ती या ठिकाणी आपण लिहिली. आता इथून पुढे आपण हे गणित कसं सोडवायचं ते बघणार आहोत. बघा या ठिकाणी ह्या तीनाने ह्या 24 भाग लागतो. 3 × 3 × 8 = 24. त्याच्यानंतर आपल्याला त्रिज्येची किंमत काढायची म्हणजे आरची, म्हणून आपण या ठिकाणी आर वर्ग उजव्या बाजूला राहू देऊ आणि बाकीचे हे सगळे अंक हे डाव्या बाजूला याचं पक्षांतर होईल. मग या ठिकाणी बघा 1232 हा 7 या ठिकाणी छेदस्थानी येतो, इकडे येताना अंशस्थानी जाईल, छेदस्थानी येतील. इकडे जे जे अंक अंशस्थानी आहेत ते म्हणजे 22 × 8 बरोबर इकडे शिल्लक राहिला आर वर्ग. आता याच्या पुढची पायरी 22 ने किंवा 8 ने या 1232 ला आपण भाग देऊ. 22 ने लिहू बघा, 22 × 22 22 × 5 = 110 123 मधून 110 गेले, उरले 13, त्याच्यावर घेतला 2 = 132 झाले. 22 × 32 असं. त्याच्यानंतर या 8 ने 56 ला भाग देऊ. 8 × 8 = 56 म्हणजे या बाजूला उरले 7 × 7 बरोबर आर वर्ग. आपण दोघी बाजू आता बदल करू, म्हणून आर वर्ग बरोबर 7 × 7 आणि दोघी बाजूंचं जर वर्गमूळ घेतलं तर आर बरोबर 7 सेंटीमीटर म्हणजे त्रिज्या आपल्याला या ठिकाणी मिळाली. या ठिकाणी आपल्याला त्रिज्या मिळाली आर बरोबर 7 सेंटीमीटर. आता या सूत्रामध्ये आपल्याला काय काय असतं तर त्रिज्या आणि तिरकस उंची. त्रिज्या आपल्याला मिळाली आहे, आता आपण काढू तिरकस उंची. शंकूच्या तिरकस उंची काढण्याचं सूत्र आहे एल वर्ग बरोबर आर वर्ग अधिक एच वर्ग. आता या ठिकाणी आपल्याला या दोघी किमती माहिती आहेत, त्रिज्येची आणि उंचीची. तर त्या किमती आपण त्या ठिकाणी ठेवूया. बघा त्रिज्या आपण काढली 7 सेंटीमीटर, एल वर्ग बरोबर त्रिज्याची किंमत 7 अधिक उंची लिहिली होती 24 अधिक 24 त्याचा वर्ग. एल वर्ग बरोबर 7 चा वर्ग आला 49 आणि 24 चा आला 576. दोघींची बेरीज करा. एल वर्ग बरोबर 625 आणि म्हणून एल बरोबर जर तुम्ही बाजूचं आपण वर्गमूळ घेतलं, वर्गमूळ तुमचे वर्ग पाठ असतील तर सहज सांगता येईल 625 वर्गमूळ 25 सेंटीमीटर. आता बघा आपल्याला वक्र पृष्ठफळासाठी जे जे लागणार होतं ते घटक मिळाले. आता त्याचं सूत्र लिहा. शंकूचे वक्र पृष्ठफळ त्याचं सूत्र लिहू आपण. शंकूचे वक्र पृष्ठ
क्षेत्रफळ बरोबर पाय आर एल. पुन्हा या सूत्रामध्ये आपल्याला किमती ठेवावी लागते बरोबर 22/7 गुणिला किमतीची किंमत आपण काढली होती 7 गुणिला 25 बघा पायाची किंमत 22/7 त्रिज्येची किंमत 7 आणि तिरकस उंचीची किंमत आपण आता काढली 25 त्या ठिकाणी 7 7 लागल्या 7 1 7 7 1 7 आणि या दोघींचा उरलेल्यांचा गुणाकार करू आपण 25 × 50 हत्याला 5 आले पुन्हा 25 × 50 आणि हत्याचे 5 55 म्हणजे 550 आणि वक्र पृष्ठफळ आहे त्याच्यामुळे त्याला एकच येईल सेंटीमीटर वर्ग म्हणजे आपलं उत्तर आलं बघा 24 वक्र पृष्ठफळ बरोबर 550 सेंटीमीटर वर्ग. याप्रमाणे या सराव संच 9.2 मधील यासारखे जी उदाहरणं आहेत त्या उदाहरणांचा तुम्ही अधिक सराव करा.